नमस्कार, मी प्रमोद फंदे। आपण पाहत आहात आपला आवाज। पिंपरी चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे, जे स्वतः ऊसतोडी कामगाराचा मुलगा आहे, यांनी निरगुडसर येथे जाऊन मृत मुलीच्या ऊसतोडणी कामगार पालकांचे सांत्वन केले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे पुणे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी, पाहूयात। 2 दिवसांपूर्वी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणी कामगाराची 8 वर्षाची मुलगी तेजश्री रामेश्वर पवार ही खेळताना विहिरीत पडली व तिचा मृत्यू झाला। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी निरगुडसर येथे प्रत्यक्ष जाऊन या कुटुंबियाची भेट घेतली। यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस दीपक नागरगोजे सोबत होते। केशव घोळवे यांनी सर्वप्रथम घटनास्थळी भेट दिली व तेथील प्रत्यक्ष स्थितीची माहिती घेतली व त्यानंतर विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे निरगुडसर पारगाव विभागाचे गट अधिकारी बाळशीराम टावरे व नवनाथ चव्हाण यांच्यासह ऊस तोडणी कामगाराच्या पालावर जाऊन मृत पावलेल्या मुलीची आई कल्पना रामेश्वर पवार, आजोबा ज्ञानेश्वर मालकंत राठोड, आजी मथुराबाई ज्ञानेश्वर राठोड या दुःखी कुटुंबियाची भेट घेतली। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसह कारखान्याचे संचालक नामदेव काशीनाथ थोरात यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। यावेळी कारखान्याचे चेअरमन सत्यश्री शेरकर यांच्याशीही दूरध्वनीवर केशव घोळवे यांनी संवाद साधला। संचालक नामदेव थोरात यांच्याशी बोलताना केशव घोळवे यांनी मृत मुलीच्या गरीब कुटुंबावर खूप मोठा आघात झालाय, यामुळे कारखान्याने तातडीने त्यांना आर्थिक मदत करावी, ऊस तोडणी कामगाराबरोबरच त्यांच्या कुटुंबियांचा विमा उतरविण्यात यावा। ज्या विहिरीत हा अपघात झाला आहे त्या विहिरीला संरक्षण कठडा नाही, त्यामुळे सदर विहिरीचे कारखान्याने तातडीने दुरुस्ती करावी। ऊस तोडणी कामगार जेथे वास्तव्यास आहेत त्या ठिकाणी फिरते शौचालयाची सोय करावी अशा मागण्या केल्या। या सर्व मागण्यांचा विचार करण्याचे आश्वासन नामदेव थोरात व चेअरमन सत्यशील शेरकर यांनी यावेळी दिले। जवळ अजून काही विहिरी असते तर त्याला काय फेन्सिंग करून बाहेर नाही, जेणेकरून कोण तिथं होणार नाही, असं काही उपाय करू शकेल। आता ही झाली या ठिकाणी असे अनेक तुमच्या जवळपास किती आता 31 टोळ आहेत, तिथला पण परिस्थितीची आपण पाहणी केली पाहिजे। तिथं काही धोके आहेत का बाबा, लहान मुलांना असतील, वृद्ध असतील, आपण कसं आता सगळं वागायची जमीन आपण इथून वागा सुव्यवस्थित एक ठिकाणी असं ग्रुपने टाकतो, तिथे लाईटची व्यवस्था असली पाहिजे, पाण्याची व्यवस्था असली पाहिजे, जवळ किराणा असला पाहिजे, काय झालं की 8-9 वर्षाची मोठं दुःख आहे, मोठं दुःख आहे परिवाराचं, काय नाही मिळू शकत अशा घटना घडू नये, रेप्युटेशन पण महापूर आहे। जी गोड साखर आपल्याला मिळते त्यातली अशा कडू घटना पण घडतात, घडल्याच नाही, ह्या घडू नयेत, तो परिवार पण सुखी राहायला पाहिजे। परिवारातल्यांना कोणाला असा जीव घेणारा प्रकार घडू नये। साहेब ऊस तोड कामगाराचे मुलगा आहेत, म्हणजे 5वीपर्यंत कुटुंबमध्ये असा राहिले स्वतः भवानीनगर, सहकारी वालचंद नगर, आपला माळेगाव, ह्या सगळ्या कारखान्यावर माझ्या आई वडिलांनी, आजोबाजी, काका काकूंनी ऊस तोडायचं काम केलं। ही घटना सगळ्या घडल्यानंतर ज्यावेळेस समजलं नानांकडून हे, तर ते एकदम पाणावून गेलं एकदम त्या ठिकाणी, खूप वाईट घटना झाली। एका गरीब कुटुंबावर अशी शोककळा येणं हे चांगलं नाही, त्याची काळजी कारखान्यामधील सर्वांनीच आपण घेणं गरजेची। खबर आम्ही यांना पहिले सूचना देत असतो, आपण आपली काळजी घ्यायची, आपली मुलं लहान मुलं आपल्या जवळ ठेवायची, हा साहेब बोला, असे एखादी कुठे सोडायची नाही, सगळे घेऊन जायची काम करताना, हो आले सुद्धा नाही घडलं पाहिजे, हिची आपली खबरदारी घेऊन काम केले, म्हणजे मुलांसाठी म्हणून काही म्हणजे शाळेचं पण म्हणा किंवा त्यांचं त्या सांभाळण्यासाठी साखर शाळा कारखान्यावर पण इथे असतात, आपल्या इथं जिल्हा परिषद शाळा असती, ते शाळेत त्यांना इथं शिकू शकतात आणि परीक्षा फक्त त्यांच्या गावाला किंवा हे असा प्रकार आहे, पण हे लोक लक्ष देत नाही, त्या गोष्टी कामाच्या उगातून त्यांच्या राहून जातात, तसं नाही घेतात, नाही असं नाही,
ती बिस्तरी काहीतरी हे करायला वाकली पडली. डब्बा होता ना, तो दोरी होती, डब्बा होता त्याला आणायला गेली पाणी तिकडून आणतात ते पाणी आणत नाही. काय झालं, कशी घटना घडली ती? काय आम्ही ऊस तोडत होतो तिकडं, लेबरकडं बसलेलो होतो तिथे. अचानक एक फोन केला साहेबांनी, बघा तुमचं कोणतरी बाळ पळलं आहे इथे. आलो इथं पळत पळत आमच्या अगोदर ते खाली गेलेलीच होती. खूप काही प्रयत्न केले साहेब लोक सगळे आम्ही, बाबा काहीतरी निघावा पटकं. ती नशिबाने नशिबा लागली इथं, दवाखान्यात घेऊन गेलो.